पुरस्कार स्वीकारणार नाही असं म्हणणाऱ्या सगळ्या कलाकारांनी अखेर पुरस्कार स्वीकारले आणि स्मृती इराणी यांच्याच हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले. स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार वितरित केले जाणार म्हणून या पुरस्कार सोहळा सुरू होण्याआधी बराच वाद उपस्थित झाला होता. मात्र आता हा सोहळा सुरू झाल्यानंतर या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार नाही, स्वीकारणार नाही हा पुरस्कार असं म्हणणाऱ्या सगळ्या कलाकारांनी पुरस्कार स्वीकारले. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे यांच्याकडून. जयंती, अखेर ज्यांनी म्हटलं होतं की हा पुरस्कार आम्ही स्वीकारणार नाही, निमित्त होतं ते म्हणजे स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार वितरित केले जातात हे कारण देऊन, मात्र आता पुरस्कार सोहळा सुरू झाल्यावर मात्र वेगळंच चित्र दिसलं. सगळ्या कलाकारांनी ज्यांनी आधी नकार दिला त्या सगळ्यांनीच आता पुरस्कार स्वीकारले, काय सांगाल? लगेच हेमाली, राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा अजूनही दिल्लीत चालू आहे आणि ज्या ज्या कलाकारांनी आज सकाळपासून खरं तर हा वाद रंगतोय आणि ज्या ज्या कलाकारांनी असं म्हटलं होतं की राष्ट्रपतींच्या हस्ते जर पुरस्कार मिळाला तरच आम्ही तो पुरस्कार स्वीकारू, अन्यथा आम्ही त्या सोहळ्याला हजेरीही लावणार नाही असं म्हणणाऱ्या अनेक कलाकारांनी आज तिकडे जाऊन पुरस्कार स्वीकारले. स्मृती इराणी यांच्या हस्ते आम्ही पुरस्कार स्वीकारणार नाही असं म्हणणाऱ्यांनी तिकडे जाऊन हे पुरस्कार स्वीकारले. त्यामुळे हे सगळं जे सकाळपासून जो वाद रंगला त्यावर अखेर असंच चित्र दिसतंय की हे जे कलाकार या आपापल्या मुद्द्यावर ठाम होते की आम्ही हे पुरस्कार घरपोच स्वीकारू पण तिकडे त्या सोहळ्याला जाऊन आम्ही हजेरी लावणार नाही आणि आम्ही त्या वितरण सोहळ्याला जाऊन बसणार नाही असे म्हणणारे हे सगळे जे कलाकार आहेत त्यांनी अखेर हा पुरस्कार त्या सोहळ्यात जाऊन पुरस्कार हा स्वीकारलेला आहे. यात कच्चा लिंबू या सिनेमासाठी सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक, निर्माता मंदार देवस्थळी, त्याचबरोबर मोरक्या या लघुपटाची टीम ही तिकडे होती असे या सगळ्या कलाकारांनी अखेर तिकडे जाऊन हा पुरस्कार स्वीकारलाय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे पाहता कुठेतरी असा प्रश्न आता उभा राहतोय की मग हे सगळं जे नाट्य होतं किंवा या सगळ्या ज्या घडामोडी होत्या ज्या सकाळपासून घडत होत्या मग यावरून काय निष्कर्ष काढावा, मग हा पब्लिसिटी स्टंट होता की या ज्या बैठक अनेक बैठक या दरम्यान झाल्या त्यामुळे त्या बैठकांमध्ये काही निष्कर्ष यांचा वेगळा निघाला का, हे सगळं आता मला वाटतं हा पुरस्कार सोहळा संपल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात कलाकारांशी बोलणं होईल त्याच वेळेला खरं तर हे कळेल. हेमाली, जसं तुम्ही म्हणालात की सकाळपासून हा वाद सुरू होता जयंती, त्याचप्रमाणे अनेक बैठका सुरू होत्या, या बैठकांमधूनच हे मतपरिवर्तन झालं असावं का, काय वाटतं? नक्कीच, मला महत्त्वाचा प्रश्न आता या क्षणी हाच आहे की हा खरं तर पब्लिसिटी स्टंट आहे की या ज्या बैठका सकाळपासून होत होत्या, स्मृती इराणी यांच्यासोबत बैठक झाली, त्याच्यानंतर राष्ट्रीय पुरस्कारांचे ज्युरी शेखर कपूर यांच्यासोबतही या कलाकारांची बैठक झाली, यांनी एक निवेदनही दिलं या कमिटीला की राष्ट्रपती यांच्या हस्तेच आम्ही पुरस्कार स्वीकारणार. त्यामुळे या सगळ्या घडामोडी सकाळपासून घडत होत्या पण अखेर कारण काय आहे की हे आपल्या मतावर ठाम राहिले नाही आणि यांनी थेट पुरस्कार सोहळ्यात जाऊन हा पुरस्कार स्वीकारलाय, त्यामुळे आता यावर काय निष्कर्ष काढावा हे खरं तर प्रत्यक्ष यांच्याशी बोलूनच आपल्याला कळेल. जयंती, बरेच मराठी कलाकार होते की ज्यांनी हा पुरस्कार स्मृती इराणींच्या हस्ते स्वीकारण्यासाठी नकार दिला होता, त्याही सगळ्या कलाकारांनी हा पुरस्कार स्वीकारला? नक्कीच, म्हणजे मोरक्या या सिनेमाचे दिग्दर्शक अमर देवकर आहेत, कच्चा लिंबू या सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक, निर्माता मंदार देवस्थळी, त्यानंतर पावसाचा निबंध या शॉर्ट फिल्मसाठी ज्यानं साऊंड डिझाईन केलं अविनाश सोनावणे, हे सगळे जे होते यांचं सकाळपासूनचं मत ठाम होतं की राष्ट्रपतींच्या हस्ते जर आम्हाला पुरस्कार मिळाला नाही तर कुठेतरी तो नाराजीचा एक सूर त्यांच्याकडून आपल्याला जाणीव झाली त्या गोष्टीची आणि त्याचबरोबर यांचं एक ठाम मत होतं की आम्ही हा पुरस्कार स्वीकारू कारण तो एक वेगळा सन्मान आहे पण आम्ही त्या पुरस्कार सोहळ्याला जाणार नाही आणि तिकडे हजेरी लावणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्यानंतरही अखेर पुरस्कार सोहळ्यात हे सगळे केले आणि यांनी पुरस्कार स्वीकारला आणि स्मृती इराणी यांच्या हस्तेच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलाय. नक्कीच जयंती, हे निश्चितच आश्चर्यकारक आहे कारण दिवसभर वाद घातल्यानंतर अखेर आपला हा मधला त्यांच्यातला वाद बाजूला ठेवत त्यांनी पुरस्कार स्वीकारला. काय सांगाल, नक्की हे मतपरिवर्तन झालं म्हणून की किंवा राष्ट्रीय पुरस्कारांना या वितरण सोहळ्याला या शानदार सोहळा जो एक मानाचा अभिमानाचा क्षण असतो त्याला गालबोट लागू नये म्हणून यांनी हे सगळं पाऊल उचललं असावं?
नक्कीच हेमाली, खूप महत्त्वाचा विषय आहे तो की इतक्या मोठ्या सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून कदाचित यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पण हे सकाळपासून जे नाट्य होतं ते रंगत होतं आणि सकाळपासून आम्ही यांच्या संपर्कात होतो आणि तेव्हा यांचं असं म्हणणं होतं की राष्ट्रीय पुरस्कार जे आहेत हे सर्वोत्तम पुरस्कार आहेत आणि अशा राष्ट्रीय पुरस्कार हे राष्ट्रपतींच्या हस्तेच खरं तर प्रदान केले जातात आणि त्यामुळे त्यांचा जर राष्ट्रपतींच्या हस्ते आम्हाला पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही तर तो एक अपमान आहे त्या कलाकाराचा आणि त्या कलेचा. कारण त्या कलेला वावच मिळणार नाही जर राष्ट्रपतींनी आम्हाला पुरस्कार प्रदान केला नाही तर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या मंत्र्याच्या हस्ते पुरस्कार घेण्यासाठीही त्यांचा नकार होता. पण ह्या सगळ्या घडामोडी ज्या घडल्या आता खरंच यामागचं कारण काय आहे ते प्रत्यक्ष यांच्याशी बोलूनच आपल्याला कळेल. पण अद्याप तरी स्मृती इराणी यांच्या हस्ते या प्रत्येकानं जाऊन पुरस्कार स्वीकारला. नक्की, हे घुमजाव का झालं, हे मतपरिवर्तन कसं झालं, हे निश्चितच हा सोहळा संपल्यानंतर या प्रत्यक्ष कलाकारांशी बोलणं झाल्यावरच कळू शकेल. धन्यवाद जयंती आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.